नमस्कार, टीव्ही नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. भाजपा आमदार निरंजन डावखरे कळवा पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेत. गोळीबार प्रकरणी निरंजन डावखरे पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे. आणि याच ठिकाणी आता भाजपा आमदार निरंजन डावखरे हे कळवा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत. गोळीबार प्रकरणात निरंजन डावखरे हे पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणार आहेत. काल संध्याकाळी 7 वाजता गणपत गायकवाड आणि त्याबरोबरीनं घडलेल्या या सगळ्या घटनाक्रमामध्ये अधिक माहिती घेऊयात. अक्षय मंकणी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अक्षय, आताचे काय अपडेट्स येत आहेत? निरंजन डावखरे इथे पोहोचलेत असं कळत आहे. प्रज्ञा, खरं तर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3 आरोपी जे आहेत ते सध्या कळवा पोलीस स्थानकामध्ये आहेत. आणि खरं तर या सगळ्या कळवा पोलीस स्थानकामध्ये आता थोड्याच वेळापूर्वी भाजपचे आमदार निरंजन डावखरे जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचलेले आहेत. आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी जे आहेत त्या चर्चा ज्या आहेत ते निरंजन डावखरे सध्या आतमध्ये पोलीस स्थानकामध्ये करतात आहेत. खरं तर आरोपींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या सर्व आरोपींना जे आहेत ते कळवा पोलीस स्थानकात आणलेलं आहे. हिल लाईन पोलीस स्टेशन उल्हासनगरमध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोरच गोळीबाराची घटना घडलेली होती. आणि त्यानंतर संपूर्ण काल रात्रभर तणावाचं वातावरण जे आहे ते उल्हासनगर आणि ठाणे या परिसरामध्ये संपूर्ण पाहायला मिळालं. भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना जो आहे तो या संपूर्ण गोळीबार प्रकरणातून समोर आलेला होता. आणि त्यातच आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असे आदेश सुद्धा दिलेले आहेत. आणि आता कळवा पोलीस स्थानकामध्ये स्वतः भाजपचे आमदार निरंजन डावखरे आलेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं निरंजन डावखरे यांना इथे जाण्यासाठी पाठवण्यात आलेल्या याची देखील सध्या माहिती मिळत आहे. प्रज्ञा, अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे उच्चस्तरीय चौकशी या सगळ्या संदर्भात होणार हे आधीच गृहमंत्र्यांनी सांगितलंय. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय.